आता आपण बघूयात पुणे मुंबईतल्या महत्वाच्या 9 बातम्या. मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण, पुढील 3 दिवस उष्मा कायम, हवामान खात्याचा अंदाज. अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या इमारतींवर कायदेशीर कारवाई करा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणी, मुंबईतील 2385 महाविद्यालयात 3,89,675 जागा उपलब्ध. पुणेकरांना आता केवळ 100 रुपयात मेट्रोचा अमर्याद प्रवास करता येणार, महामेट्रोतर्फे प्रवाशांसाठी 1 दिवसाच्या पासची सुविधा सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग तपासण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा. पुण्यातील डिंभे धरणात केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक, उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं संकट. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पवळे आळीमध्ये विठ्ठल रुक्मिणीला चंदनाची उटी, मंदिर गाभाऱ्याला आंब्यांची सजावट. जुन्नर तालुक्यात 10 दिवसात 8 बिबटे जेरबंद, वनविभागाने पकडलेल्या 8 बिबट्यांची माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी.